राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे एक पत्र सध्या खूपच चर्चेत आहे त्यांनी महिला व बालविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवेऐवजी गंगा भागीरथी हा शब्द वापरण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून चर्चा करावी असा प्रस्ताव दिलाय यावरूनच आता जोरदार विरोध सुरू झालाय विधवांना गंगा भागीरथी म्हणणं किती योग्य आहे गंगा भागीरथी असं का म्हटलं जातं याचा अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओद्वारे समजून नमस्कार मी माधवी देसाई तकच्या न्यूज लाईन मध्ये अशी एक संकल्पना मांडली होती त्यामुळे अपंग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असंही या पत्रामध्ये म्हंटलय त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधवांबाबत हा प्रस्ताव तयार करावा असं महिला मंत्र्यांचं म्हणणं आहे या पत्रावरून सामाजिक कार्यकर्ते लेखक महिला आयोग आणि महिला नेत्यांच्या या निर्णयाच्या बाजूने आणि विरोधात बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्यात पतीचं निधन झाल्यानंतर महिलेला विधवा न संबोधता सन्मानजनक पर्यायी शब्द वापरावा अशी शिफारस सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केली होती त्यामुळे लोढांच्या या निर्णयाबद्दल चाकणकरांनी अभिनंदन केलंय राष्ट्रवादीच्याच खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करून याच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया दिली आहे हे अतिशय वेदनादायी आहे हा निर्णय मागे घ्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय त्यामुळे राष्ट्रवादीतच या निर्णयामुळे मतभेद असल्याचं समोर आलंय सुप्रिया सुळेप्रमाणेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केलाय कोणत्याही संज्ञान स्त्रीला कुमारी सौभाग्यवती श्रीमती असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं श्रीमती म्हणायला काय हरकत आहे असा सवालच चित्रावाघांनी उपस्थित केलाय मुळात विधवा महिलांना गंगा भागीरथी असं का म्हटलं जातं याविषयी आम्ही स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्याशी संवाद साधला आहे पूर्वीच्या काळी स्त्रीला पतीच्या निधनानंतर गंगा किनारी नेऊन तिचं केशवपन केलं जायचं याचाच अर्थ स्त्रीला गंगेला अर्पण केलं असं म्हटलं जायचं यावरूनच गंगा भागीरथी म्हणजे गम भा असं लिहिण्याची प्रथा रूढ झाली ही सनातनी हिंदू धर्मातील पितृसत्ताक उपाधी आहे स्त्रीचा वैवाहिक दर्जा नमूद करणारं कोणतंच उपपद वापरण्याची आवश्यकता नाही कारण तिचं स्थान तिच्या कर्तृत्वानं ठरतं अशा प्रकारे महिलेच्या नावासमोर काही उपाधी लिहिण्याची गरजच काय असे प्रतिगामी निर्णय घेण्यापेक्षा अशा महिलांना कुटुंबामध्ये समाजामध्ये समान वागणूक न्याय मिळवून देण्याचा विचार सरकार का करत नाही अशा महिलांना समाजामध्ये हीन वागणूक दिली जाते कुंकू लावणं मंगळसूत्र घालणं धार्मिक समारंभ यापासून तिला वंचित ठेवलं जातं तिची आर्थिक कुचंबणा केली जाते अशा महिलांना आर्थिकदृष्ट्या त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी काही चांगल्या योजना त्यांना प्रशिक्षण देणं सुलभ कर्ज देणं अशा योजनांबाबत सरकार विचार का करत नाही या गोष्टींऐवजी असे निर्णय घेऊन काय साध्य होणार हे असा सवालही किरण मुघेंनी उपस्थित केलाय स्त्रीवादी लेखिका वंदना खरेंनीही यावरून सरकारवर ताशेरे ओढले ख्रिश्चन मुस्लिम पारशी यास इतर धर्मातील विधवा महिलांच्या नावामागे गंगा भागीरथी असे हिंदू उपनाम का लावावं असा सवालही त्यांनी मुंबई तक्षी बोलताना उपस्थित केलाय या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होतात कुठल्याही महिलेला कुमारी सौ विवाहित अविवाहित घटस्फोटिता परित्यक्ता गंभा अशा उपाधी देणं हे किती योग्य हो आहे मग पुरुषांसाठी अशी विशेषणं का वापरली जात नाहीत अशा प्रकारे महिलेच्या नावापुढे गंभा लिहून तिचा सन्मान कसा होतो स्त्रियांना सरसकट श्रीमती किंवा पुरुषांना श्रीयुत म्हणावे असाही एक मतप्रवाह आहे तुम्हाला सरकारच्या या प्रस्तावाबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा तसंच हा व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद